नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी। नेहमी रेल्वेने प्रवास करणारा नागरिकांना मोठी आनंदाची बातमी आहे। आता रेल्वेमध्ये आपण झोपलो असलो तरी रेल्वेची ही नवीन सुविधा आपल्याला आपल्या स्थानकावर उतरण्यासाठी मदत करणार आहे। मित्रांनो, ही नवीन सुविधा कसा केला जातो, या दुविधेचा वापर कसा आहे, याची सविस्तर माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। चला मग मित्रांनो, व्हिडिओला आपण चालू करू। व्हिडिओ चालू करण्याआधी मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरतीच करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो, आपण व्हिडिओला चालू करू। जय भवानी जय शिवाजी। मित्रांनो, आपल्याला ट्रेनने प्रवास करायला आवडत असेल किंवा काही कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे। रेल्वेकडून वेळोवेळी नियमबदल आणि सुधारणा केल्या जातात, यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी याबाबत जागरूक राहणे गरजेचं आहे। प्रवाशांना सुविधा मिळावी आणि त्यांचा प्रवास सुखरूप आणि आनंदात व्हावा यासाठी रेल्वेकडून असे काही नियम करण्यात आले आहेत। आता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या झोपेशी संबंधित एक नियम रेल्वेने केलेला आहे। मित्रांनो, रेल्वेने नवीन नियम लागू केले आहेत। यानुसार आता तुमच्या आजूबाजूला कोणत्याही सहप्रवासी मोबाईलवरून मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणीही ऐकू शकणार नाही। प्रवाशाने केलेल्या तक्रारीनंतर रेल्वेने हा नियम केलेला आहे, यामुळे प्रवाशांच्या झोप उडणार नाही। या नियमाचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाईची तरतूद आहे। पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। मित्रांनो, नव्या नियमासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे। प्रवाशांनी प्रवासादरम्यान सभ्य वर्तन करावं यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून माहिती दिली जाईल। मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याऐवजी एअरफोन्स गाणीला ऐकावे आणि इयरफोन लावून बोलावं अशी सूचना केलेली आहे। मित्रांनो, काय नवीन नियम आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। पहिलं आहे, ट्रेनमध्ये मोठ्या आवाज गाणी ऐकण्यावर आणि गाण्यावर बंदी आहे। दुसरं आहे, ट्रेन प्रवासात इतरांना त्रास होईल अशा प्रकारे मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी आहे। तिसरं आहे, मोठ्या संख्येत असलेलं म्हणजे मोठ्या गटाने किंवा ग्रुपने किंवा सहकुटुंब गटाने म्हणजे मित्रांनो ग्रुपने सहकुटुंब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची परवानगी नाही आहे। त्यानंतर ट्रेन प्रवासादरम्यान डब्यातील लाईटचे हे रात्री 10 वाजेनंतर बंद करावेत, फक्त नाईट लाईट्स सुरू राहतील। मित्रांनो, एखाद्या प्रवाशाला कुठला त्रास झाला त्यासाठी ट्रेन स्टाफला जबाबदार ठरवले जाईल। त्यानंतर आहे, प्रवाशाची झोप होणार नाही किंवा त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन ट्रेनमधील स्टाफने रेल्वे पोलिसांनी तिकीट चेकर कोच एंटरटेन्स आणि कॅटरिंग स्टाफने शांततेचं काम करावं, एवढे मित्रांनो नियम रेल्वेने मंजूर केलेले आहेत। मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा एक नियम आहे तो मी आता तुम्हाला सांगत आहे। एक महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो, मित्रांनो रेल्वेमधून अनेकदा लांबचा प्रवास करताना प्रवासी थकून गेलेले असतात, त्यामुळे त्यांचा डोळा लागतो व ते त्यांच्या स्थानकावर उतरण्याचे विसरतात आणि जास्त वेळ रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांसोबत होतं। पण आता हे होणार नाही, त्यासाठी रेल्वेने आणखी एक नवीन सुविधा काढलेली आहे। मित्रांनो, जर आपल्याला आपल्या स्थानकावर जाग नाही आली तर आपल्याला पुढे TCही पकडू शकतो आणि मग आपल्याला आर्थिक नुकसान ही सोसावे लागते आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो। या सगळ्यातून वाचण्यासाठी रेल्वेने ही नवीन सेवा घेऊन आली आहे। पहा ही कोणती सेवा आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला सेवा कोणती आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। मित्रांनो, रेल्वेचे नवीन डिस्टेशन अलर्ट सिस्टम काय आहे ते मी आता तुम्हाला सांगत आहे। इंडियन रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी नवीन सेवा घेऊन आलेले आहे। त्यापैकी एक सेवा म्हणजे डिस्टेशन अलर्ट। ही सेवा रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वी सतर्क राहण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेली आहे। सेवेचा एक भाग म्हणून वापरकर्त्यांना त्याच्या नियुक्त स्टेशनच्या 20 मिनिट आधी एक SMS आणि कॉल येणार आहे, त्यामुळे प्रवाशांना त्याच्या डेट स्टेशनआधी अलर्ट होऊन निश्चितस्थळी उतरण्यात येणार आहे। मित्रांनो, डेट स्टेशन अलर्ट कसा सेट करायचा मी आता तुम्हाला सांगत आहे। पहिलं आहे, ज्या मोबाईलवर तुम्हाला डेट स्टेशन अलर्ट सेट करायचा आहे त्या मोबाईलवरून 139 कॉल करायचा आहे, म्हणजे 119 कॉल करायचा आहे। आता तुमची भाषा निवडायची, आता येथे तुम्हाला IVR मेनूमधील पर्याय 7 निवडावा लागेल। तुम्हाला डेट स्टेशन अलर्टसाठी 2 दाबावं लागेल। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा 10 अंकी PNR टाकावा लागेल, तुमचा जो PNR नंबर असेल तो टाकावा लागेल। त्यानंतर एक दाबून चेक करा तुमच्या प्रवासासाठी गंतव्यस्थान
सूचना सक्षम केली जाईल आणि तुम्हाला त्यासाठी एक SMS मेल मिळेल. तुमच्या मोबाईलवर SMS ॲप उघडा आणि टाईप करा अलर्ट करा आणि 139 पाठवा. प्रवासासाठी तुमची गतवेळ सूचना सेट केली गेलेली आहे मित्रांनो. मित्रांनो लक्षात ठेवा की ज्या नंबरवरून तुम्हाला डे स्टेशन अलर्ट हवा आहे त्या नंबरवरूनच कॉल SMS करा. तसे तुमच्याकडून 139 कॉल किंवा SMS पाठवण्यास शुल्क आकारले जाईल. ही सुविधा फक्त लांब प्रवासांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. रात्री 10 ते 7 हा पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो. मित्रांनो मी तुम्हाला सर्व रेल्वेचे नियम सांगितलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून नवीन नवीन माझे व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.